इथे आगमन झालंय, त्यांचा यथोचित सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर जरा खेळ थांबवायचं आहे. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके संजय पोतनीस साहेब यांचा भव्य सत्कार होतोय. त्यांचा सत्कार म्हणजे क्रिकेटचा सत्कार म्हणावं लागेल. जेव्हा जेव्हा इन्स्पिरेशन मोटिवेशन हवं असेल तेव्हा तेव्हा पोतनीस साहेब पाठीशी असतात. मग खेळाडूंची समस्या असो, खेळाडूंना मदत असो, सुप्रीमो फाउंडेशन जबरदस्त कामगिरी पार पाडत आहे. रिशांक देवाडीगा, कल्पिता सावंत, पृथ्वी शॉ सारखे खेळाडू ज्यांनी दिले असा सुप्रीमो फाउंडेशनचे सन्माननीय संजय पोतनीस साहेब यांचा आपण सत्कार करतोय. भगवा रंगाची शॉल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ. आणि त्याचबरोबर तलवार, म्यानातून तलवार बाहेर निघणार आहे. हिंदवी स्वराज्य ज्या तलवारीवर निर्माण झालं, छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात है. महादेव अर्थातच पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो वा असो तालिबान, सर्वांचा नाश करी आमचा धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. तर मी आजच्या या शुभप्रसंगी सन्माननीय पोतनीस साहेब यांना विनंती करणार आहे, त्यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करावे आणि दोन शब्द सांगावेत. धन्यवाद. शिवसेनेच्या माध्यमातून या पावसाळी क्रिकेटच्या या मैदानामध्ये जो सामने चालू आहेत त्या दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा. तसेच या सर्व क्रिकेटलाच नव्हे तर संपूर्ण तरुण मुलांना मैदानात आणून खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे आमचे सर्व हे कार्यकर्ते आणि आयोजक या सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि असंच मैदानात राहून मुलांनी क्रिकेट खेळावं, नाहीतर अनेक कुठचाही खेळ खेळावा आणि अंगातील आपल्या गुणांना वाव द्यावा अशी सर्व तरुण मुलांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आयोजकांचे आभार मानून मला इथे सन्मानित केल्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद संजय पोतनीस साहेब यांनी सांगितलं. खेळाडूंनी जे क्रीडागुण आहेत त्यांना वाव मिळालाच पाहिजे. आणि म्हणून आज पूर्ण भारतामध्ये जर सर्वात जास्त स्पर्धा कुठला आयोजन करत असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. म्हणजे दर शनी